राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आणि मोहोळचे पहिले माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांना हद्दपार करण्याची नोटीस सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून बजावली असल्याने पोलीस प्रशासनाचा निषेधार्थ आज शहरातील चार पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल नसतानाही नोटीस बजावल्यामुळे राजकीय अक्षापोटी ही कारवाई केली आहे. या नोटीसीमुळे भाजप सरकार हे फुले शाहू आंबेडकर यांचे विचार दडपण्याचे काम करत आहे असा आरोप यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केला आहे. क्रांती परिषदेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा याच्यासाठी निघत आहे की या सरकारनं दडपशाहीची भूमिका घेतलेली आहे, हुकुमशाहीची भूमिका घेतलेली आहे. खोट्या गुन्ह्याचं रेकॉर्ड तयार करून या ठिकाणी हद्दपार चितडीपारची नोटीस बजावलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून या सरकारला जाब विचारण्यासाठी, दडपशाही मोडीत काढण्यासाठी ज्या सोलापूरच्या हुतात्मा नगरीनं या भारत देशाला एक दिवस आधी स्वतंत्र मिळवून दिलं त्या हुतात्म्याचा आम्ही आशीर्वाद घेऊन इंग्रज सरकारला घालवलेला या हुतात्म्या नगरीनं आज देखील या सरकारला, हुकुमशाही करणाऱ्या दडपशाही सरकारला घालवण्यासाठी आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि सरकारला याच्या माध्यमातून आम्ही एक विचार मांडत आहे की आपण हुकुमशाही बंद केली पाहिजे, आपण दडपशाही बंद केली पाहिजे आणि सर्वसामान्याला न्याय देणारं सरकार आपण नाही चालवलं तर आपल्याला इंग्रज सरकारला जसं चालतं केलं त्या पद्धतीने आपल्याला देखील चालतं करावं लागेल असा इशारा या ठिकाणी आपल्या माध्यमातून. मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला होता, त्याचा गुन्हा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. आमचा आर्यन एंटरटेनमेंट असोसिएशन क्लब आहे, माझी स्वतःची जागा आहे, पण भाडेपट्टा करार देऊन भाडेपट्टा करार करून दिलेला असताना देखील मालक म्हणून त्या ठिकाणी आमचं नाव घालून त्या ठिकाणी तडीपार करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. मोहोळ शहरामध्ये 200 दुकानं जाळली, कुणाला तडीपार केलं? मोहोळ शहरामध्ये वेळोवेळी बाजारपेठ बंद केली, कुणाला तडीपार केलं? मोहोळ शहरात 5-5, 9-10 गुन्हे दाखल असलेली मोहोळ तालुक्यामध्ये लोक आहेत, कुणाला तडीपारची नोटीस काढली? कुणाला देखील तडीपारची नोटीस काढली नाही. राजकीय दोषापोटी हे करायला लागलेले आहेत हे कुणी सांगण्याची, ज्योतिषीने सांगण्याची गरज नाही. मोहोळ येथील रमेश बारसकर यांच्या विरोधात हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. सोलापूर, पुणे आणि सांगली या 3 जिल्ह्यातून हद्दपार का करण्यात येऊ नये अशा प्रकारची नोटीस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस असलेले आणि क्रांती ज्योती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष असलेले रमेश बारसकर यांना बजावले आहे. रमेश बारसकर यांच्यावर एकही गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल नाही, मात्र तरीही राज्यातील भाजप सरकार जाणीवपूर्वक सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप बारसकर यांनी केला आहे. बारसकर यांनी मोहोळमध्ये पाणी प्रश्नावर जो घागर मोर्चा काढला होता तो विना परवाना असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर दुसरा गुन्हा त्यांनी त्यांच्या जागी दुसऱ्या भाडे करारावर दिलेली असताना त्या जागेत सुरू असलेल्या बारवर धाड टाकल्यानंतर जागा मालक म्हणून बारसकर यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुल्फिकार वड्डो, NBMAX मराठी, सोलापूर. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पाहत राहा NBMAX मराठी.